नमस्कार सुरुवातीलाच तुमचे आभार हे अशासाठी की तुम्ही कृतज्ञता या जादूमय शब्दांवर विश्वास ठेवलात हे मी का बोलतो आहे का सांगतोय आभार कशासाठी याचा उलगडा तुम्हाला हळूहळू होत जाईल आणि कृतज्ञता आणि आभारी आहे हे शब्द तुमच्या जीवनाचा नवे समृद्ध जीवनाचा एक भाग बनून जातील कारण असं म्हणतात की ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक मिळेल त्याला किंवा तिला ती मुबलक प्रमाणात मिळेल पण ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल कृतज्ञ राहण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल केलेले उपकार तुम्हाला आठवत नसतील तर तुम्हाला आणखी कधीच काही मिळणार नाही आणि जे तुमच्याकडे आहे तेही तुम्ही गमावून बसाल तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखी मिळेल आणि तुमच्याकडे विपुलता निर्माण होईल कृतज्ञतेविषयीच्या या वचनाची ही जादू पूर्तता करेल मात्र त्यासाठी तुमच्याकडे कृतज्ञता असायला हवी मित्र हो सदातीय गुणात आकर्षण असतं या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या विश्वातील अणुनिर्मितीपासून ते ग्रहांच्या हालचालीपर्यंतची सर्व ऊर्जा चैतन्य नियंत्रित केलं जातं आकर्षणाच्या या नियमांमुळेच प्रत्येक सजीव प्राण्यातील पेशी तसंच प्रत्येक भौतिक वस्तूंमधील पदार्थ एकत्रित राहण्यासाठी मदत होते तुमच्या जीवनात तुमचे विचार आणि भावना हे एक चैतन्य असल्यामुळे आकर्षणाच्या या नियमानुसार ते चालवलं जातं म्हणूनच तुम्ही जो विचार करता तुमच्या ज्या भावना असतात त्याकडे तुम्ही आकर्षित होता तुम्ही जर नकारार्थी विचार केलेत म्हणजे मला माझं काम आवडत नाही माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत परिपूर्ण असा जोडीदार मला भेटत नाही पैसे नसल्यामुळे माझी बिलं मी चुकती करत नाही असा विचार जेव्हा तुम्ही करता तेव्हा तसेच अनुभव तुमच्याकडे आकर्षित होतात पण हेच जर तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ असाल आणि विचार करत असाल की मला माझं काम आवडतं माझ्या कुटुंबाचा मला नेहमीच आधार वाटतो माझी सुट्टी फार मजेत गेली अशा प्रकारचे आशादायी विचार जर तुम्ही केलेत आणि खरोखरच या सगळ्याबाबत तुम्हाला कृतज्ञता वाटत असेल तर आकर्षणाचा नियम म्हणतो की अरे याच्या आयुष्यात अशा प्रकारच्या गोष्टी आपण आणखी आकर्षित करून घेऊया एखादा धातू जसा लोहचुंबकाकडे आकर्षित होतो तसाच प्रकार इथं घडतो तुमची कृतज्ञता तुमची चुंबकीय शक्ती ठरते त्यामुळे तुमच्यात जेवढी जास्त कृतज्ञता असते तितक्या जास्त प्रमाणात त्या गोष्टी तुम्ही आकर्षित करून घेता हा सार्वत्रिक नियम आहे थोर शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांना सापडलेलं वैश्विक तत्वही यातूनच सांगितलेलं आहे न्यूटन यांच्या वैज्ञानिक शोधांमध्ये विश्वातल्या गतीच्या मूलभूत नियमांचा समावेश आहे त्यातला एक नियम काय सांगतो की प्रत्येक क्रियेला नेहमी त्याच्या विरोधी आणि समान प्रतिक्रिया असते न्यूटनचा हा नियम जर तुम्ही कृतज्ञतेच्या कल्पनेला लावलात तर त्यानुसार असं म्हणता येईल की ज्यावेळी तुम्ही एखाद्याला धन्यवाद देता तेव्हा त्याच्या ते विरुद्ध प्रतिक्रिया म्हणून तुम्हालाही दुसऱ्याकडून धन्यवाद मिळतात आणि तुम्ही जेवढी कृतज्ञता दिलेली असते तितकीच ती तुम्हाला परत मिळते याचाच अर्थ कृतज्ञतेच्या या क्रियेतच ती मिळण्याची प्रतिक्रिया असते जितकी भरभरून कृतज्ञता तुम्ही व्यक्त कराल ती जितकी सखोल असेल तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त भावना त्या बदल्यात तुम्हाला मिळेल कृतज्ञता ज्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणली अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती इतिहासात आढळून येतात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना महान व्यक्ती मानलं जातं महात्मा गांधी मदर तेरेसा मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर दलाई लामा लिओनार्दो द विंची प्लेटो शेक्सपियर इसाप प्लेक इमर्सन डिकन्स प्राऊस्ट डेस्कार्टेस लिंकन जुंग न्यूटन आइन्स्टाईन हे त्यापैकी काहीजण असा आणखी बऱ्याच जणांचा यात समावेश होतो ज्या अल्बर्ट आईन्स्टाईनच्या शोधामुळे जगाकडे पाहण्याची आपली पद्धतच बदलली त्या आईन्स्टाईनला ज्यावेळी त्यांच्या या अतिशय महत्वाच्या कामगिरीबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्याने काय केलं काय म्हणाला तो तेव्हा तो फक्त इतरांचे आभार मानण्यासाठी बोलला अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या या व्यक्तीनं दिवसातून शंभर वेळा इतरांनी याआधी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले त्यांचा मी शतशः ऋणी आहे असं सांगितलं मित्रांनो वैज्ञानिक तत्त्वज्ञ संशोधक शोधक पहिले शोध लावणारे आणि प्रेषित ज्यांनी ज्यांनी कृतज्ञतापूर्ण आचरण केलं त्यांना त्यांची फळं चाखायला मिळाली परंतु आजही बहुसंख्य लोकांना कृतज्ञतेच्या या शक्तीची जाणीवच अजून झालेली नाही आहे कारण तुमच्या जगण्यात जर तुम्हाला कृतज्ञतेची जादू अनुभवायची असेल तर तुम्हाला ती प्रत्यक्ष आचरणात आणावी लागेल मित्रांनो तुम्ही कोणीही असा कुठलेही असा तुमची सध्याची परिस्थिती कशीही असो कृतज्ञतेची जादू तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा वाईट अवस्थेत जगणाऱ्या लोकांची आयुष्य कृतज्ञतेच्या आचरणानं पूर्णतः बदलून गेलेली आहेत आता काहीच आशा राहिली नाही अशा लोकांच्या चमत तब्येतीत चमत्कार घडून आले आहेत यातून काहींचे विवाहसुद्धा टिकलेले आहेत तुटलेली नाती उदात्त अशा नात्यात बदललेली मी पाहिली आहेत अतिशय गरिबीत जाणारे लोक वैभव संपन्न झाल्याचं मी पाहिलंय अवदास ग्रासलेले बसून राहणारे लोक आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य जगू लागल्याचं मी पाहिलंय तुमचे नातेसंबंध सध्या कसंही असले तरी कृतज्ञतेमुळे जादू होऊन ते आनंदी आणि अर्थपूर्ण होतात कृतज्ञतेमुळे चमत्कार व्हावा तशी तुमची भरभराट होते तुमच्या हातात पैसा खुळखुळाला खुड़ लागतो आणि त्यामुळे तुमच्या मनासारख्या अनेक गोष्टी तुम्हाला करता येतात तुमच्या तब्येतीत सुधारणा घडून येते आणि तुम्ही कधी विचारही केला नसेल एवढा तुमच्या कल्पनेपलीकडचा आनंद तुम्हाला मिळायला लागतो कृतज्ञतेची जादू तुमच्या कारकिर्दीला करत असलेल्या नोकरी व्यवसायाला चालना देते यशामध्ये वाढ व्हायला लागते आणि तुमच्या स्वप्नातलं व्यवसाय किंवा जी गोष्ट तुम्हाला कराविषयी वाटत होती ती तुम्हाला प्रत्यक्ष करायला मिळते कृतज्ञतेची जादूई शक्ती तुमच्या आयुष्यात सुवर्णयुग आणते तुमचं आयुष्य सोन्यासारखं मौल्यवान होतं जसजसे तुम्ही कृतज्ञतापूर्ण आचरण करायला लागता तसतसे तुमच्या आयुष्यातल्या विशिष्ट गोष्टी का बिघडल्या हे तुम्हाला समजायला लागतं आणि काही गोष्टी तुम्हाला का मिळाल्या नाहीत हे कळू लागतं एकदा का तुम्ही कृतज्ञतेला आपली जीवनपद्धती बनवलात की प्रत्येक सकाळी उठल्यावर आपण जिवंत आहोत या कल्पनेनं तुम्ही हरखून जाल जीवनाच्या प्रेमात तुम्ही आकंठ बुडून जाल प्रत्येक गोष्ट विनासायास मिळते आहे असं तुम्हाला वाटेल तुम्हाला पिसासारखं हलकं हलकं वाटायला लागेल आणि यापूर्वी न अनुभवलेला आनंद तुमच्या आयुष्यात येईल जेव्हा कधी काही आव्हानांनाही सामोरं जावं लागेल तेव्हा त्यांच्याशी कसा सामना करायचा आणि त्यापासून काय शिकायचं हेही तुम्हाला कळेल प्रत्येक दिवस जादुमय असेल आणि तुम्ही लहान असताना होती त्यापेक्षा कितीतरी जास्त जादू प्रत्येक दिवसात भरलेली तुम्हाला आढळेल तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचा नेमका किती वापर तुम्ही केलात ते आत्ताच तुम्ही सांगू शकाल तुमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या क्षेत्रांकडे जरा एक नजर टाका पैसा तब्येत आनंद कारकिर्द घर आणि नातेसंबंध तुम्ही जिथं जिथं कृतज्ञतेचा वापर केला त्या त्या क्षेत्रात तुम्हाला भरपूर मिळालं अगदी आश्चर्य वाटावं इतकं परिणामी तुम्ही जादूचा अनुभव घ्यायला लागता जी क्षेत्र विपुलतेनं आणि आनंदानं भरलेली नसतील त्याचं कारण कृतज्ञतेचा अभाव हे आहे सत्य आहे तुम्ही जर कृतज्ञ नसाल तर त्या बदल्यात तुम्हाला आणखी बरंच काही मिळू शकणार नाही अशी ही साधी वस्तुस्थिती आहे तुमच्या जीवनात घडणाऱ्या जादूला तुम्ही थांबवलं आहे तुम्ही जेव्हा कृतज्ञतेनं वागत नाही तेव्हा तुम्ही चांगलं आरोग्य चांगले नातेसंबंध जास्त आनंद जास्त पैसा यांचा ओघ थांबवता तुमच्या नोकरीच्या कारकिर्दीच्या किंवा उद्योग व्यवसायाच्या प्रगतीला खीळ घालता काही मिळवण्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागतं हा नियम आहे कृतज्ञता म्हणजे धन्यवाद देणं आभार मानणं आणि हे जर तुम्ही केलं नाहीत तर जादूला तुम्ही तुमच्या आयुष्यातून हद्द पार करता आणि तुम्हाला जीवनात असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यापासून वंचित राहता कृतज्ञपणामागील अंतिम सत्य हे आहे की जेव्हा आपण कृतज्ञ नसतो तेव्हा आपण फक्त घेत असतो आणि गोष्टी अशाच घडणार हे गृहीत धरत असतो अगदी जेव्हा गोष्टी अशाच घडणार असं गृहित धरतो तेव्हा निर्हेतुकपणे त्या आपल्यातूनच आपण काढून घेत असतो आकर्षणाच्या नियमानुसार दोन सजातीय गोष्टीत आकर्षण असतं तेव्हा आपण गोष्टी नक्कीच अशाच घडणार असं मानतो तेव्हा परिणामी आपल्यातून त्या काढून घेतल्या जातात लक्षात ठेवा ज्याच्याकडे अथवा जिच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडे अथवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जातं तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्ही बऱ्याच वेळा कृतज्ञतेने वागला असाल पण जर तुम्हाला जादू अनुभवायची असेल आणि तुमच्या सध्याच्या स्थितीत तुम्हाला अमूलाग्र बदल हवा असेल तर तुम्हाला कायम कृतज्ञतापूर्वक आचरणच करायला हवं ती तुमची नवी जीवनपद्धती बनवायला हवी प्राचीन मिथकं आणि दंतकथा सांगतात की तुम्हाला जादू घडवायची असेल तर प्रथम व्यक्तीनं जादूचे शब्द हे म्हणणं आवश्यक असतं आणि प्रथम तुम्ही धन्यवाद किंवा आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणणं अत्यावश्यक असतं आभारी आहे या शब्दांचं तुमच्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे मला सांगताच येऊ शकत नाही कृतज्ञतेमध्ये राहण्यासाठी जीवनातील जादू अनुभवण्यासाठी इतर कोणत्याही शब्दांपेक्षा आभारी आहे किंवा थँक्यू हे दोनच शब्द तुम्ही जाणीवपूर्वक उच्चारणं आवश्यक आहे हे दोन शब्दच तुमची ओळख होणं गरजेचं आहे आभारी आहे हे शब्द तुम्ही जे आयुष्य जगत आहात आणि तुमच्या स्वप्नातल्या आयुष्यात जिथं तुम्हाला जायचं आहे त्यांना जोडणारा पूल आहे काही जादूची सूत्रं तुम्हाला इथं सांगाविषयी वाटतात पहिलं आहे जाणीवपूर्वक विचार करून आभारी आहे हे, हे जादूमय शब्द उच्चारा दुसरं जितका जाणीवपूर्वक तुम्ही विचार कराल आणि आभारी आहे हे, हे जादूचे शब्द उच्चाराल तितकी जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल आणि तिसरं कृतज्ञतेबाबत तुम्ही जितका जास्त विचार कराल ती जितकी जास्त अंगी भिनवाल तितकी जास्त विपुलता तुम्हाला मिळत राहील मित्रांनो कृतज्ञता ही एक भावना आहे म्हणूनच कृतज्ञतेचं आचरण करण्याचं अंतिम ध्येय ती भावना तुम्हाला समजून उमजून जाणवणं हे आहे कारण भावनांची ही शक्तीच तुमच्या जीवनातल्या जादूला चालना देणार आहे न्यूटनचा नियम एकाच एक असा आहे तुम्ही जेवढं देता तेवढं तुम्हाला मिळतं याचाच अर्थ कृतज्ञतेची भावना तुम्ही जितकी वाढवाल तितके त्या भावने इतकेच व्यापक परिणाम तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसून येतील तुमच्या भावना जितक्या जास्त सच्च्या तितकी तुमची कृतज्ञताही मनापासून खरी ठरेल आणि तितक्याच वेगानं तुमच्या आयुष्यात बदल घडून येतील अगदी थोड्या कालावधीत अगदी सहजपणे तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचा तुम्ही अंगीकार केलात हे जर तुम्हाला कळून चुकलं आणि त्याचे तुमच्यावर झालेले जादूमय परिणाम तुम्हाला दिसून आले तर तुम्ही पूर्वी जसं आयुष्य जगत होता तसं आयुष्य परत जगावंसं तुम्हाला वाटणार नाही तुम्ही जर कृतज्ञतेचं थोडंसं आचरण केलं तर तुमचं आयुष्य थोडंसंच बदलेल तुम्ही जर प्रत्येक दिवशी कृतज्ञतेचं मोठ्या प्रमाणात आचरण केलं तर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतक्या नाट्यमेहरितीनं तुमचं आयुष्य बदलून जाईल धन्यवाद